अजितदादांना जे पाहिजे ते त्यांनी मिळवायचा प्रयत्न केला पण अपयश आला असं मी म्हणतो. मुळात दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. एक तर कुणालाही मान सन्मान त्यांच्या संख्याबळावर मिळतो. या जे डी यूची आणि चंद्राबाबू दोन बाबू यांचीच हालत तिथे काय होणार हे कळेल. पण आजच्या स्थितीमध्ये अजित पवारची स्थिती आणि त्यांचा सन्मान करण्यासारखं अजित पवारांच्याकडे राहिलं काय? त्यामुळे जे जो मिला वो खाओ अशी परिस्थिती आली आहे. कारण बार्गेनिंग पॉवर जी लागते ती त्यांची संपली आहे. त्यामुळे मला वाटतं की त्यांना राज्यमंत्री मिळालं तरी भरपूर आहे. ते खुशीनं घेतले तर ठीक, नाहीतर तेही मिळणार नाही अशी अवस्था सध्या अजित पवारांची आहे, गटांची आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.